नमस्कार, चवदार आणि चटकदारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला खूप चविष्ट अशी पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य आता मी तुम्हाला दाखवते। 6 ते 7 उकडून घेतलेले बटाटे, कोबी 1/2 किलो, फ्लॉवर 1/2 किलो, वाटाणे 1/2 किलो। ह्या भाज्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता, मी माझ्या अंदाजे घेतलेल्या आहेत। कांदा 1 वाटी, टोमॅटो 1 वाटी, ढबू मिरची 1 वाटी, आले लसूण पेस्ट 2 ते 3 चमचे, लाल मिरची पावडर, अमूल बटर, हळद, पावभाजी मसाला, तेल, मीठ आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। मी हे कलरसाठी घेतली आहे, ह्यानी पावभाजीला आपल्या छान रंग येणार आहे। आणि कोथिंबीर सजावटीसाठी। पहिल्यांदा आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। बटाटे मी आधीच शिजवून घेतले, तर आता मी कुकर घेतला आहे मोठा 3 डब्याचा। त्याच्यामध्ये एकाखाली एक अशा भाज्या ठेवते। ह्याच्यात पाणी घालायचं नाही आहे, नुसत्या वाफवून घ्यायच्यात आपल्याला। कुकरमध्ये खाली पाणी घालते मी आणि कुकरमध्ये आपलं हे भाज्यांचे डब्बे लावते। तर आता कुकर आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या आहेत। आपल्या भाज्या छान शिजल्या जातील 3 शिट्ट्यांमध्ये। झाल्यात आपल्या, आता आपला कुकर गार होईपर्यंत आपण रेसिपीला सुरुवात करूया। एका पातेल्यात मी तेल घालते। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। तेल गरम झाले, आता मी कांदा घालते। कांदा 1-2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचा आपल्याला। कांदा परतत असतानाच त्यात मी आले लसूण पेस्ट टाकते। आणि त्यातच मी आपली ढबू मिरची टाकते। हे सगळं आपल्याला छान 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायचं आहे। कांदा आपला छान परतून झालाय, कांदा आणि ढबू मिरची। आता मी त्याच्यात टोमॅटो टाकते। टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। टोमॅटो आपल्याला 1-10 मिनिटं छान परतून द्यायचं आहे, त्याला छान तेल सुटलं पाहिजे। कांदा परतत असतानाच मी आपल्या कुकरमधनं ह्या भाज्या काढून घेतल्या। आता मी ह्या मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। टोमॅटो छान परतून झाला आपला आणि भाज्या पण इथे मी मिक्सरमधून काढून घेतल्या। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। हळद टाकते मी 1/2 चमचा, लाल मिरची पावडर, तुम्ही ज्या पद्धतीने तिखट खाता त्या पद्धतीने टाका, पावभाजी मसाला 1 ते 2 चमचे, काश्मीरी मिरची पावडर पावभाजीला छान रंग येण्यासाठी, आणि मीठ चवीनुसार घालायचे। आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे हे। हे छान परतून घ्यायचे। तोपर्यंत आपण इथे उकडलेले बटाटे घेतलेत मी, ते स्मॅश करून घेणार आहे। एक एक करून व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे मी सर्व बटाटे। बटाटे स्मॅश करून घेतलेत मी इकडे। आता आपलं हे मसाला पण छान परतून झालाय। ह्याच्यात मी भाज्यांचं मिश्रण ऍड करते। बटाटे सुद्धा स्मॅश केलेले घालते मी ह्याच्यात।
बटाट्याच्या ह्याच्यात मी पाणी घालून घेते आणि हे भाज्या आपण ज्या मिक्सरमधून काढलेल्या त्या भांड्यातसुद्धा पाणी घालून हे सगळं मिश्रण आपल्याला हे पाणी आपल्याला वरती भाजीत ॲड करायचे नंतर. आता इथे आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. हे जे पाणी आहे ते मी एका पातेल्यात काढून घेते आणि हे पाणी मी गरम करणार आहे आणि गरम करून याच्यामध्ये घालणार आहे आपल्या पावभाजीमध्ये. पाणी गरम झाले आहे, आता मी हे पावभाजीमध्ये घालते. जरा बऱ्यापैकी तुम्ही थोडीशी पातळच करा भाजी, कारण ती गार परत गार होत आली की खूप घट्ट होते. हे बघा कन्सिस्टन्सी पावभाजीची. आता याला छान उकळी येऊन द्यायची आहे. खूप मस्त लागते ही पावभाजी आणि बनवायला ही खूप सोपी आहे. पावभाजीला उकळी येते तोपर्यंत आपण पाव गरम करून घेऊया. पाव गरम करण्यासाठी तवा गरम करते मी. आता बटर टाकायचं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात आपले हे मसाले टाकायचे, पावभाजी मसाला टाकते थोडासा चिमूटभर, मिरची पावडर टाकते आणि थोडीशी हळद. आणि पाव हे असे मधून कट करून घेतलेत मी. आता या चारही भागांना हे बटर व्यवस्थित लागलं पाहिजे. एका साईडने छान भाजून घ्यायचं हे. एका साईडने पाव आपले शेकले गेलेत छान, आता दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचे. बटर लावू शकता तुम्ही. अशा पद्धतीने सगळे पाव आपल्याला शेकून घ्यायचे. पावभाजीला ही छान उकळी आली आहे. छान मस्तपैकी पावभाजी आपली तयार आहे. या 31 डिसेंबरला पावभाजीचा मेनू तुम्ही करू शकता. आहा मस्त. आता मी ही एका प्लेटमध्ये काढून घेते. मस्त अशी पावभाजी तयार आहे आपली खाण्यासाठी. आता बटर टाकते याच्यावरती. भरपूर असं बटर टाकून कोथिंबीर घालते. खाण्यासाठी तयार आहे पावभाजी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.